मुथळणे घाटात मजुरांना घेऊन ओतूरकडे जाणाऱ्या टेम्पोच्या चालकाचा नियंत्रण गेल्याने अपघात होऊन 60 मजूर जखमी झाले आहेत. साधारण 12 ते 13 जणांना जास्त लागलेले असल्याने गंभीर स्थितीत त्यांना आळेफाटा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. माजी आमदार वैभव पिचड यांना कळताच त्यांनी रुग्णालयात संपर्क साधून तसेच स्थानिकांनी रुग्णालयाला फोन करून 3 रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना हलवले आहे. ही घटना पुणे व नगर हद्दीवर घडली आहे. याबाबत सदाशिव कचरे यांनी सांगितले की ज्या लोकांना जास्त लागले आहे ते लोक आळेफाटा येथे दवाखान्यात नेण्यात आले, ज्यांना कमी लागले ते लोक ओतूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत. रविवारी सकाळी शेतीच्या मजुरीच्या कामासाठी आबितखिंड मुथळणे पलसुंदे या गावातील 60 मजूर टेम्पोत बसून मजुरीसाठी जात असताना घाटात गाडीने झोल मारल्याने व चालकाला गाडी नियंत्रण न झाल्याने गाडी सुमारे 200 फुटावर पलटी झाली. गाडी कचरेवाडी येथील ठका कचरे यांची असून नदीच्या पुलाच्या पुढील बाजूस म्हणजे मोठ्या पाण्याच्या बाजूला गाडी पलटी झाली आहे.